सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या तासिकेमध्ये पेशी विभाजन प्रकार दोन म्हणजेच अर्धगुणसूत्री पेशी विभाजन हा भाग पाहणार आहोत. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला माहिती आहे की अर्धगुणसूत्री पेशी विभाजन हे जन्य पेशीमध्ये घडते. अर्धगुणसूत्री पेशी विभाजनामध्ये गुणसूत्रांची संख्या अर्धी होते आणि द्विगुणित पेशी एक गुणित होतात. एका जनक पेशीपासून चार जन्य पेशी निर्माण होतात. अर्धगुणसूत्री पेशी विभाजनामध्ये विभाजन हे दोन भागात पूर्ण होते, अर्धगुणसूत्री पेशी विभाजन भाग एक आणि भाग दोन. आणि यांच्या वेगवेगळ्या पायऱ्या आहेत. प्रत्येक भागाच्या पुन्हा पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था आणि अंत्यावस्था या एकूण चार पायऱ्या असतात. अर्धसूत्री विभाजनातील पूर्वावस्था बऱ्याच कालावधी करता चालू राहते. या अवस्थेच्या पाच उप अवस्था आहेत, त्या पुढील प्रमाणे. नंबर एक, तनुसूत्रता लेप्टोटीन, युग्मसूत्रता झायगोटीन, स्थूलसूत्रता पॅचिटीन, द्विसूत्रता डिप्लोटीन आणि अपगती म्हणजे डायकायनेसिस. आता ह्या आपण एकानंतर एक पाहूया. पहिली जी आहे ती आहे तनुसूत्रता. या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये गुणसूत्रांचे घनीकरण सुरू होते, त्यामुळे ती जाडसर आणि ठळक होऊ लागते. नंबर दोन, युग्मसूत्रता. युग्म म्हणजे जोडी. या अवस्थेत सजातीय गुणसूत्रांच्या जोड्या जमू लागतात. याचबरोबर अनुबंधन म्हणजे सजातीय गुणसूत्रांच्या जोड्या जवळजवळ असल्यासारख्या दिसू लागतात. या गुणसूत्रात पारगती होण्यासाठी जटिल अनुबंध तयार होतो. प्रत्येक गुणसूत्राचा बाहू आता द्विविभाजित होतो, मात्र त्याचा गुणसूत्र बिंदू मात्र विभागला जात नाही. त्यामुळे चतुर्बाह्य असलेली ही रचना दिसू लागते. साधारणपणे एक्स आकारासारखी ही रचना दिसते. तिसरी जी पायरी आहे ते आहे स्थूल सूत्रता. या अवस्थेमध्ये पारगतीची क्रिया पार पडते. सजातीय गुणसूत्रांच्या अर्धगुणसूत्री बाहूंची अदलाबदल या प्रक्रियेत होते, त्यामुळे जनुकीय विचरण घडून येते. यानंतर द्विसूत्रता. या अवस्थेत जटिल अनुबंध उलगडले जातात, त्यामुळे गुणसूत्रांच्या जोड्या एकमेकांपासून दूर जातात आणि या अवस्थेत एक्स इंग्रजी एक्स प्रमाणे गुणसूत्रे भासतात. त्यांना कायझमा असे म्हणतात. अपगती ही पूर्वावस्था एक ची सर्वात शेवटची अवस्था आहे. या अवस्थेत कायझमा उलगडला जातो आणि पारगती असलेली किंवा पारगती झालेली जनसजातीय गुणसूत्रे वेगळी होतात. केंद्रिका आणि केंद्रिका आवरण हळूहळू नाहीसे होऊ लागते. अर्धसूत्री विभाजन दोन टप्प्यांमध्ये पूर्ण होते हे आपण पाहिले. ते दोन टप्पे म्हणजे अर्धसूत्री विभाजन भाग एक आणि भाग दोन. भाग एक मध्ये सजातीय गुणसूत्रांमध्ये जनुकीय विचरण किंवा जनुकीय पुन्हा संयोग होते आणि नंतर सजातीय गुणसूत्रे दोन संचांमध्ये विभागले जाऊन एक गुणी पेशी तयार होतात. अर्धसूत्री विभाजनाचा भाग दोन हा सूत्री विभाजनासारखाच असतो. जसे सूत्री विभाजनामध्ये पायऱ्या आहेत, अगदी तशाच पायऱ्या यामध्ये सुद्धा त्याच अवस्था या अर्धसूत्री विभाजनाच्या भाग दोन मध्ये सुद्धा आहेत. यात भाग एक मध्ये तयार झालेल्या दोन एक गुणी पेशीतील पुन्हा संयोजित अर्धगुणसूत्र जोड्या वेगवेगळ्या होऊन त्या पेशी विभाजित होतात आणि त्यापासून चार एक गुणी पेशी तयार होतात.
युग्मक आणि बीजाणू तयार करण्याची प्रक्रिया अर्धसूत्री विभाजनाने होते. या पेशी विभाजनाच्या पद्धतीमध्ये एका द्विगुणित म्हणजे 2n डिप्लॉइड पेशीपासून 4 एक गुणित n हॅप्लॉइड पेशी तयार होतात. या पेशी विभाजनाच्या वेळी समजातीय गुणसूत्रांमध्ये पारगती होऊन जनुकांचे पुन्हा संयोग होते. त्यामुळे तयार होणाऱ्या चारही जन्य पेशी म्हणजेच नवजात पेशी जनुकीय दृष्ट्या जनक पेशींपेक्षा आणि एकमेकांपेक्षा वेगळ्या